लाडकी बहीण योजनेचं काकणभर का होईना जास्त योगदान एकनाथ शिंदेंचं महायुतीमध्ये पुन्हा श्रेयवादाची लढाई। शिंदे गटाचे आमदार किशोर दराडे दुसऱ्यांदा जरांगेंना भेटले, भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात। लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या विरोधातील दाखल निवडणूक याचिका फेटाळल्या, सक्षम अधिकाऱ्यांनी जातीचं प्रमाणपत्र दिल्याचं हायकोर्टात ग्राह्य। एसटी महामंडळ डिझेलवर धावणाऱ्या 2500 बस विकत घेणार, ऑक्टोबरमध्ये 50 ते 100 बस ताफ्यात दाखल होणार। नागपूर मनपातील 39 कर्मचाऱ्यांचं निलंबन, स्वच्छतेच्या कामात हयगय करणाऱ्यांवर कारवाई, मनपा आयुक्तांकडून दणका। पहिल्या प्रयत्नामध्ये 10वी पासची अट बीएमसीकडून रद्द, 1846 जागांसाठी नव्यानं जाहिरात, अटींविरोधात राज्यभरात संताप। टेलिफोन एक्सचेंज सेंटरसाठी 6820 सिम पुरवले, एटीएसच्या तपासात धक्कादायक माहिती समोर, पुण्याच्या मिठानगरमध्ये कारवाई। अमरनाथमध्ये आनंदाचा शिधाची काळ्या बाजारात विक्री, खाद्यतेल विकणाऱ्या विक्रीसाठी नेणाऱ्यांना सामाजिक कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडलं। दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यामध्ये चक्क दुधाच्या कॅनमधून दारूची वाहतूक, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून एकाला अटक, दुचाकीसह 1 लाखाचा मुद्देमाल जप्त। गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले, भंडारा जिल्ह्यात शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। कोल्हापुरात ट्रक आणि कारमध्ये भीषण अपघात, तिघांचा मृत्यू, 4 जण जखमी। गणेश गल्लीतील गणेश भक्त उत्सव साजरा करत असताना झाला अपघात, बसची महिलेला जोरदार धडक, महिलेच्या पायाला गंभीर दुखापत। तळकोकणात गौराईचं मोठ्या उत्साहात वाजत गाजत काल आगमन, हळदीचे रोप, आगाडा, तिरडा, लालमाठ आणि हरणाच्या फुलांचे रोप एकत्र करून प्रतिकात्मक गौराईचं आगमन, गौराईला नटवून सजवून तिची ओटी भरण्याची परंपरा।